Hello and welcome back, student, into the report writing part number 4. In this final chapter of report writing, we are going to study two questions from board question bank and one important question. Please see question number 4 from board question bank. Your class visited a place of natural beauty the other day. Write a report in about 100 and 150 words about the prominent places you visited during the tour. तुमच्या वर्गानं एक नैसर्गिक ठिकाण याला भेट दिलेली होती. 100 ते 150 शब्दामध्ये वृत्तांत लेखन करा आणि कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यात आलेली होती याचं वर्णन करा. प्लीज सी ॲन्सर आपल्याला काय लिहिता येईल. पन्हाळा टू देवबाग, जर्नी टू द नॅचरल ब्युटी. 2 January 2021, उदय एस, स्टुडंट रिपोर्टर. टुरिझम अँड एक्सकर्शन डिपार्टमेंट ऑफ अवर कॉलेज रिसेंटली व्हिजिटेड अँड ऑर्गनाइज अ ट्रीप देवबाग. दिस टूर गेव अँड लाईव एक्सपिरियन्स ऑफ ग्रीनरी अँड ब्युटी ऑफ नेचर. वी स्टार्टेड ॲट अबाउट 6 AM विथ अ प्रेयर इन लक्झरी बसेस. There were 60 students along with 5 teachers. After a small halt for a tea and breakfast near Kolhapur and enjoy some sights of Kolhapur like Rankala, a natural reservoir. The students were so excited, and during the journey, students kept busy in singing songs, telling jokes and mimicries. As soon as the buses reached the Panhala, we went to see Panhala Fort. The fort, surrounded by so many natural beauties like small brooks, green lands and hill, etc. The fort was the example and witness of the grandeur of Maratha history. After an hour trudging nearby places, we were welcomed by resort staff and offered snacks and coffee for refreshment. After a delicious breakfast, student enjoyed rock climbing at nearby hill. विद्यार्थी मित्र, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे की कोणी ही ट्रीप किंवा टूर ऑर्गनाइज केलेली होती, कोणत्या ठिकाणी गेलेलो होतो आणि सुरुवातीचा एक्सपिरियन्स हा कसा होता. याच्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या व सहभागी शिक्षकांची संख्या किती आहे, ब्रेकफास्टसाठी कुठं थांबलो, या टूरची सुरुवात कोणत्या मार्गाने झाली याच्याबद्दल आपण वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पहिलं ठिकाण कोणतं होतं आणि त्या पहिल्या ठिकाणी काय पाहिलं हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्लीज सी नेक्स्ट. देन वी स्टॉप्ड अलॉंग द वे फॉर व्ह्यूज ऑफ अ मॅसिव रॉक्स ऑफ डेक्कन प्लॅट्यू ॲज वेल ॲज अ पिक्चरस्क्यू लेक्स. We enjoyed a wonderful lunch at Dhaba before our main attraction, Devbagh Beach. At 4:30 PM, we reached at Devbagh. The students were excited to see the crystal blue sea beaches with a serene peace all around. The excitement was geared when the students could observe a dolphins and sea water sports games adventure like scuba diving, paragliding, bungee jumping, banana boat riding, etc. Everyone were overwhelmed by the valor of nature, sea beaches. Overall, it was a beautiful excursion which helped the students appreciate nature. All students expressed a desire to revisit these places again. It was a great and memorable day for teachers and students as it witnessed the natural beauty. Question bank madla 5va prashna ahe jo report writing sathi aaya.
यू हॅव व्हिजिटेड युअर अंकल हू इज अ प्रायमरी टीचर इन अ जिल्हा परिषद स्कूल, बीइंग द रेग्युलर कॉन्ट्रीब्युटर टू युअर कॉलेज मॅगझिन, राईट अ रिपोर्ट इन अबाउट 100 and 150 words, adding all information and the overall experience of your visit. आता या रिपोर्ट रायटिंगमध्ये व्हिजिट संदर्भात हा रिपोर्ट विचारलेला आहे आणि ही व्हिजिट आहे तुमच्या काकांच्या किंवा अंकल यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेशी. शीर्षक काय देता येईल पहा, अ स्टॉप ओवर ॲट जिल्हा परिषद स्कूल. 22 or 22 January 2021, कॉलेज रिपोर्टर उदय एस. ॲज ॲन ओल्ड प्रोवर्ब सेज, एव्हरी अपॉर्च्युनिटी गिव्ज बर्थ टू न्यू अँड सुपिरियर अपॉर्च्युनिटी. जसं म्हण आहे की एक संधी पुढच्या अनेक चांगल्या संधीला जन्म देते, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. लाईक दॅट आय वॉज ब्लेस्ड विथ डबल बनांजा. ऑन लास्ट मंडे आय गॉट अन अपॉर्च्युनिटी नॉट ओनली टू व्हिजिट माय डिअर अंकल हू लिव्ड इन रत्नागिरी कोकण, बट ऑल्सो टू व्हिजिट हिज अ जिल्हा परिषद स्कूल. मागच्या सोमवारी मला अशी एक संधी मिळाली, माझ्या प्रिय अंकल यांना जे रत्नागिरी कोकण या ठिकाणी राहतात त्यांच्याबरोबर त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेलासुद्धा मला भेटायला मिळालं. माय अंकल इज अ प्रायमरी टीचर हू हॅज बीन टीचिंग सिन्स 24 years. माझे अंकल किंवा काका हे प्राथमिक शिक्षक आहेत आणि गेली 24 वर्ष ते ज्ञानदानाचं काम करतायत. इंट्रोडक्शनमध्ये आपली एवढी माहिती पुरेशी आहे. आता त्या शाळेबद्दल काय सांगितले पहा. द जिल्हा परिषद स्कूल वॉज नॉट सो ह्यूज बट स्टँड प्राऊडली विथ इट्स अ रिच हेरिटेज बिल्डिंग. इट वॉज अ क्वाईट अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द सिटी. हसल आणि बसल याचा अर्थ गोंगाट. इट लोकेटेड इन अ व्हेरी क्वायट प्लेस डिवॉइड ऑफ पोल्युशन नॉईज अँड क्यॉस. इट वॉज वेल डिझाईन्ड अँड फर्निश्ड मराठी मिडियम स्कूल. देअर वेर 15 classrooms, अ स्मॉल हॉल, अ लायब्ररी, अ लॅबोरेटरी अँड अन ओपन स्टेज. देर वॉज ऑल्सो अ कबड्डी अँड खो खो ग्राउंड ॲडजसंट टू इट. स्कूल हॅज well qualified and experienced teacher who teaches very effectively and creatively to all students from 1st to 10th standard. There were about 1,000 students in school who always get high rank in state examination. The school has simple white and khaki uniform for boys, blue dress for girls. The school timings was 11 in the morning to 5 in the evening. Largely, the Jilla Parishad school provided platform to a rural student that confided academic and cultural development. या ठिकाणी बोर्ड क्वेश्चन बँक मध्ये प्रश्न संपतात, परंतु महत्त्वाचा असा एक रिपोर्ट रायटिंग आहे जो आता सध्याच्या परिस्थितीवरती आधारित आहे. Your institution recently organized an awareness program regarding COVID-19. Write a report in about 100 and 150 words, adding all informations and the overall happenings of this event. Be ready to fight an awareness program on COVID-19. Title: 29th April 2021, Uday S. Student Reporter. An awareness program on COVID-19 was organized by Laksh Education Society and US College, held on 28th April 2021 at the College Seminar Hall and also through the social media platform. The program was inaugurated by our chairman Suresh Patil. The welcome speech was given by Dr. Babasaheb Patil, a vice principal of our college. Thereafter, Honorable Suhas Patil gave a short talk to the students and advised them about the upcoming problems of COVID-19 on their career and lifestyle.
देन द चीफ रिसोर्स पर्सन डॉक्टर मानसी पाटील प्रिंसिपल ऑफ मेडिकल कॉलेज वॉज एड्रेस द सेशन थ्रू द पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन. शी गेव अ कॉम्प्रहेन्सिव इन्फॉर्मेशन एंड डिटेल्स अबाउट द हिस्ट्री ऑफ COVID-19. शी मेड प्रेजेंटेशन अबाउट कोरोना वायरस, सेफ्टी मेजर्स टू प्रिवेंट फ्रॉम वायरस, सिम्टम्स ऑफ कोरोना वायरस एंड हाउ द वायरस इज स्प्रेडिंग अमॉन्ग द स्टूडेंट्स. शी गेव सम स्टिप टू इम्प्रूव इम्यूनिटी ऑफ बॉडी एंड फूड स्टाइल विच कुड प्रिवेंट फ्रॉम वाइटल इन्फेक्शंस. द मेन एम ऑफ अवर प्रोग्राम वॉज टू स्प्रेड अवेयरनेस एंड ईच वन ऑफ अस मस्ट सपोर्ट गवर्नमेंट एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. आफ्टर द लेक्चर स्टूडेंट्स टूक पार्ट इन एन इंटरैक्शन एंड क्लियर्ड देयर मिसअंडरस्टैंडिंग विज ईटिंग मीट, यूज ऑफ मास्क, वैक्सीन डोज सेफ्टी, नीड ऑफ होम रेमेडीज एक्सेट्रा. इन द लास्ट सेशन सो मेनी ऑफलाइन एंड ऑनलाइन स्टूडेंट आस्क्ड देयर डाउट्स रिगार्डिंग COVID-19 विच वॉज क्लैरिफाइड बाय द रिसोर्स पर्सन. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी रिपोर्ट राइटिंग याची एकूण अपन 6 एक्झाम्पल बघितलेले आहेत. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे किंवा उपयुक्त आहेत. या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग हा टॉपिक संपतो आहे. याच्यानंतर आपल्याला HSC क्वेश्चन बँकमधील इंटरव्ह्यू क्वेश्चन हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चर्सपासून सुरू करणार आहे. रिपोर्ट रायटिंग या टॉपिकवरती एखादी शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. याचबरोबर आणखी कोणत्या टॉपिकवरती रिपोर्ट रायटिंग हवे असेल तर तुम्ही मला निश्चित कळवा. याच्यावरती आपण अत्यंत साध्या पद्धतीने कसा अहवाल तयार करता येईल हे आपल्याला पाहता येईल. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. Please like, share and subscribe.